नमस्कार, मी अनुया बाम। के टी व्हीच्या कोकण वार्तामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। एक नजर टाकूया ठळक घडामोडींवर। रत्नागिरी शहरात भरधाव कारने 8 गाड्यांना दिली धडक, 6 जखमी, दोघांची प्रकृती गंभीर। रत्नागिरीकरांना अपेक्षित असलेली शहरातील अनेक प्रमुख कामे लवकरच केली जाणार सुरू, आमदार उदय सामंत यांची ग्वाही। आणि रत्नागिरी शहरातील माळनाका येथे उभारण्यात येत असलेला स्कायवॉक 15 ऑगस्ट पासून होणार सुरू। घेऊया अल्पशी विश्रांती। जीवन निघून जात नाही, बरसत असते। जीवन कधी हाताच्या तळव्यात तर कधी शेतात भरलेलं। जीवनाचा कधी ओठांना स्पर्श तर कधी अंगावर पडे। जीवन जेव्हा चालतं चालत राहतं आपल्या वेगाने। फिनोलेक्स पाइप्स। आता पाहूया सविस्तर वृत्तांत। रत्नागिरी शहरातील मुख्य एसटी स्टँड समोरील रस्त्यावर एका बेभान कार चालकाने सुमारे 8 ते 10 गाड्यांना धडक देत केलेल्या भीषण अपघातात 6 जण जखमी झाले असून दोघांची प्रकृती गंभीर असल्याचं सांगण्यात आलंय। मुख्य रस्त्यावर झालेल्या या अपघातामुळे काही वेळ तेथील वातावरण गंभीर बनलं होतं आणि मोठी गर्दी झाली होती। श्री पाटणे नामक एक तरुण कुवारबाव ते आठवडा बाजारकडे आपल्या कारने जात असता गाडीवरील त्याचं नियंत्रण सुटलं आणि कारने अनेक गाड्यांना जोराची धडक दिली। या अपघाताचं वृत्त समजतात शहर पोलीस निरीक्षक विनीत चौधरी पथकासह घटनास्थळी दाखल झाले। हा अपघात एवढा भीषण होता की केवळ सुदैवानेच फक्त अनेक जण गंभीर जखमी झाले, नपेक्षा मोठी जीवितहानी झाली असती असे प्रत्यक्ष घटनास्थळी पाहणाऱ्यांनी सांगितलं। रत्नागिरीकरांना अपेक्षित असलेली शहरातील अनेक प्रमुख कामे लवकरच सुरू केली जाणार असल्याची ग्वाही आमदार उदय सामंत यांनी दिली आहे। रत्नागिरी शहराला अपेक्षित असलेली जी काही कामं आहेत ती सुरू करण्याचा काही प्रमाणातला निर्णय नगराध्यक्षांचा आणि सगळ्याच नेतेमंडळींच्या नेतृत्वाखाली आम्ही आज घेतला। त्यातला पहिला निर्णय असा आहे की नगरपालिकेनं बायोगॅसचा प्रकल्प करणार अशा पद्धतीची घोषणा 3-4 महिन्यापूर्वी केली होती आणि त्याचा पाठपुरावा प्रशासनानं आणि नगरपालिकेनं करून जी CRZ परमिशन होती ती CRZ परमिशन आता नगरपालिकेला प्राप्त झालेली आहे। त्याच्यामुळं 1,66,00,000 बायो गॅस प्रकल्प आणि त्याचं टेंडर येत्या काही दिवसामध्ये प्रशासन आणि लोकप्रतिनिधी मिळून काढतील आणि लवकरात लवकर तो 5 टनाचा बायोगॅस प्रकल्प आहे तो रत्नागिरी शहरामध्ये सुरू होईल। सुरू होईल म्हणजे त्याचं काम सुरू होईल।
दुसरा टप्पा आहे 20 टनाच्या प्रकल्पाचा. त्याच्यासाठी आम्हाला MIDC मध्ये जागा घ्यावी लागणार आहे. त्या जागेचा प्रस्ताव नगरपालिका देसाई साहेबांकडे पाठवेल. आम्ही सगळे त्याचा सांगीत पाठपुरावा करू, ती जागा पण मिळवून देऊ. पण तो प्रकल्प दुसऱ्या टप्प्यामध्ये राहणार. आधी हा पहिला 5 टनाचा प्रकल्प पूर्ण करण्याचा नगरपालिकेने निर्णय घेतला. रत्नागिरी नगरपालिकेच्या दालनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या प्रसंगी नगराध्यक्ष राहुल पंडित, उपनगराध्यक्ष राजेश सावंत, गटनेते बंड्या साळवी, मुख्याधिकारी अरविंद माळी आदी उपस्थित होते. काम करताना सुद्धा आज आम्ही असा निर्णय घेतला की भुयारी गटार योजना जी आहे ती भुयारी गटार योजना याच कामाबरोबर जर आम्हाला पैसे शासनाने दिले तर एकदाच काहीतरी जे खड्डे मारायचे आहेत एकदाच आम्ही मारू सगळे मिळून. सारखे सारखे खड्डे मारायला लागणार नाही. म्हणजे भुयारी गटारसाठी आणि तळपाणी योजनेसाठी खोदाई करा. रस्त्याची कामं म्हणजे याची मानसिक तयारी तुम्ही शहरातल्या लोकांची तुमच्या माध्यमातून आजच करणं गरजेचं आहे. शासनाने एक निर्णय घेतलाय तो चांगला आहे की वाईट आहे, काही ठिकाणी चांगला आहे काही ठिकाणी त्याचा उपद्रव होईल की नाही मला माहीत नाही. शासनाने असा एक निर्णय घेतलाय की जिथं नळपाणी योजनाची कामं सुरू होणार आहेत, जिथं भुयारी गटार योजनांची कामं सुरू होणार आहेत, त्या नगरपालिकेनं ती कामं पूर्ण होईपर्यंत रस्त्याला पैसे द्यायचे नाहीत. तेव्हा काही ठिकाणी रस्त्याची कामं किंवा रस्त्याला खड्डे पडणार आहेत. तर हे खड्डे कशामुळे आहेत तर रत्नागिरी शहरामध्ये दुसरी एक सुविधा उपलब्ध होते ती पूर्ण होईपर्यंत खड्ड्याला पैसे मिळणार नाहीत. कारण ते खड्डे जर नवीन झाले तर या सगळ्या प्रोसेसमध्ये परत खणावे लागतील. म्हणून शासनाकडून निर्णय घेतला. बायोगॅस प्रकल्पातील पहिल्या टप्प्याचं काम आठवडा बाजार येथील व्यापारी संकुलाची नवीन इमारत, तारांगण, 2 नंबर शाळा आदी कामे लवकरच मार्गी लागतील असा विश्वास अंदाज समितीचे चेअरमन आमदार उदय सामंत यांनी पत्रकारांजवळ बोलताना व्यक्त केला. मध्ये आपण सगळ्यांनी माहिती घेऊन असं वर्तमानपत्रांमध्ये दिलं होतं की काही इमारतींचं स्ट्रक्चरल ऑडिट झालेलं आणि स्ट्रक्चरल ऑडिट झाल्यामुळं काही नवीन इमारतीचं बांधकाम करणं गरजेचं. त्याचा एक निर्णय नगरपालिका घेते. 14व्या वित्त आयोगातनं 2 कोटी 20 लाख रुपये नगरपालिकेकडे जमा आहेत. उर्वरित पैसे नगरपालिकेकडे प्राप्त होतील. पण आता जे 2 कोटी 20 लाख रुपये आहे त्याच्यामधनं आठवडा बाजाराची चांगली इमारत सुसज्ज बांधण्याचा निर्णय नगरपालिका घेते. त्याच्यासाठी चांगला प्लान ते तयार करतील आणि ते काम देखील लवकरात लवकर सुरू करतील. नवीन प्रशासकीय इमारत बांधण्याचा निर्णय हा कधीच झालेला आहे पण त्याच्यासाठी निधीची जी उपलब्धता करून द्यायची आहे त्याच्यामध्ये मी स्वतः आमदार म्हणून पुढाकार घेतला आहे. माझ्याकडे जे पद आहे त्या पदाचा वापर करून येत्या अधिवेशनामध्ये या प्रशासकीय इमारतीला, शाळा नंबर 2च्या इमारतीला, तारांगण आणि तारांगणला पैसे आहेत भाजी मार्केटसाठी, हे ज्या काही मोठ्या इमारती आहेत त्या इमारतीला पैसे कसे प्राप्त करून देता येतील यासाठी माझा स्वतःचा प्रयत्न राहणार आहे. आणि त्याच्यासाठी पूर्ण प्रशासन आणि लोकप्रतिनिधी या कामांचा पाठपुरावा करतील आणि तो करावा हा देखील आजच्या बैठकीमध्ये निर्णय झाला. अधिक माहिती देताना ते पुढे म्हणाले की माळनाका येथे सुरू असलेला स्कायवॉक 15 ऑगस्ट पासून नागरिकांसाठी सुरू केला जाईल. तसेच ऑलिम्पिकच्या धर्तीवर जलतरण तलाव देखील लवकरच तयार केले जाईल असे आमदार उदय सामंत यांनी सांगून मध्यावधी निवडणूक उद्या नव्हे तर आजही झाली तरी आम्ही तयार असल्याचं त्यांनी सांगितलं. मेट्रो ट्रेन ती आमची मेट्रो ट्रेन बरोबर 15 ऑगस्टला सुरू करण्याचा आमचा मानस आहे. ते अधिकारी आले होते त्यांच्याकडनं विचारून घेतलेला आहे. त्यांना साल पण विचारलं आहे म्हणजे 17 की 18 17 म्हणून सांगितलं. नवीन DP जो झालेला रत्नागिरीचा त्याच्यामध्ये खालच्या भागामध्ये जलतरण तलावासाठी आरक्षण आहे, कम्युनिटी हॉलसाठी आरक्षण आहे. आणि त्या बैठकीमध्ये असं ठरलं मगाही जो तुम्ही मला प्रश्न विचारला मध्यावधी निवडणुका झाल्या तर रत्नागिरी मतदारसंघाचं काम त्या बैठका एवढ्यासाठीच होत्या की जे जे पदाधिकारी नवनियुक्त झालेले आहेत किंवा जे पूर्वीचे पदाधिकारी आहेत त्यांनी पावसाळा संपल्यानंतर, शेतीची कामं संपल्यानंतर गाम पातळीवर जाऊन, प्रभाग पातळीवर जाऊन संघटनेची मांडणी करायची. शाखा प्रमुख जर अकार्यक्षम असतील तर तालुका प्रमुख, शहर प्रमुखांशी चर्चा करून त्यांना बाजूला करायचं, नवीन नियुक्ती करायची आणि कधी निवडणूक झाली तरी शिवसेना निवडणुकीला तयार आहे हा मेसेज जनतेपर्यंत पाठवण्यासाठी आमच्या त्या बैठकीत झाली आणि त्याला चांगलं यश येतं आणि त्याची सुरुवात रत्नागिरी शहरात सुरू झालेली आहे. 2 प्रभागाच्या मीटिंग होतील झाल्या, परवा एक झाली काल एक झाली.
रत्नागिरी नगरपालिका, पोलीस आणि ग्रामपंचायतीच्या संयुक्त विद्यमाने शहरातील उन्हाळगुरे पकडण्याची धडक मोहीम सुरू करण्यात आली असल्याची माहिती नगराध्यक्ष राहुल पंडित यांनी पत्रकारांजवळ बोलताना दिली. आणि कारवाई जी आहे तर ती महाराजसाहेबांच्या उपस्थितीत सांगू इच्छितो. आजपासूनच जनावरं पकडण्याची कारवाई सुरू होत असल्यामुळे ज्यांच्या मालकीची जनावरं आहेत तर ती जनावरं त्यांनी त्वरित आपल्या घरी नेऊन ठेवावीत, जेणेकरून त्यांना दंडात्मक कारवाई त्यांच्यावर केली जाणार नाही. अशा दृष्टीने सर्व ज्यांची गुरं त्या गुरांच्या मालकाने आम्हाला सहकार्य करावं. रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या महिला आणि बालविकास विभागातर्फे आदर्श अंगणवाडी सेविका आणि मदतनीस पुरस्कार कैलासवासी शामराव पेजे सभागृहात नुकताच वितरित करण्यात आला. या पुरस्काराच्या अनुषंगाने विनंती करतो की त्यांनाही आदरणीय विचारांवर बोलू. यावेळी व्यासपीठावर अध्यक्षा सौस्नेहा सावंत, महिला बालकल्याण सभापती ऋतुजा खांडेकर, रत्नागिरी पंचायत समितीच्या सभापती मेघना पाष्टे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी महादेव आरगे, जिल्हा परिषद सदस्य रेश्मा झगडे तसेच इतर सदस्य उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते आदर्श अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना रोख रक्कम, प्रमाणपत्र आणि पुष्प देऊन गौरवण्यात आलं. या पुरस्काराच्या अनुषंगाने विनंती करतो की त्यांनाही आदरणीय विचारांवर बोलू. प्रास्ताविकात महादेव आरगे यांनी कार्यक्रमाविषयी माहिती सांगितली. हे जर बघितलं सर्व सामान्यांच्या अशी संकल्पना आहे की 0 ते 6 वयोगटातली मुलं किंवा 3 ते 6 वयोगटातली मुलंच अंगणवाडीमध्ये जातात, परंतु तसं नाही आहे. 1 ते 6 वयोगटातली मुलं प्रत्यक्ष अंगणवाडीमध्ये येतात आणि 0 ते 3 वयोगटातली जी मुलं आहेत ते सुद्धा आमचे लाभार्थी आहेत. याचबरोबर किशोरवयीन मुली 11 ते 18 वयोगटामधल्या ज्या काही मुली आहेत त्यांना सुद्धा आपण अंगणवाडीच्या ज्या काही सेवा आहेत किंवा महिला बालकल्याणच्या ज्या काही योजना आहेत त्या योजनांची माहिती आपण त्यांना या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करत असतो. याचबरोबर 15 ते 45 वयोगटातल्या ज्या काही महिला आहेत त्या महिलासुद्धा आमच्या या ठिकाणी लाभार्थी आहेत. उपमुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सावंत यांनी आपले विचार व्यक्त केले. ते मिळालंच पाहिजे आणि आपली मुलंसुद्धा त्या वातावरणाशी समरस व्हायला पाहिजे. जसं आता इंग्लिश मिडियमला नर्सरीला ही मुलं जातात त्यावेळेस ते जेव्हा पहिलीला जातात त्यावेळेस त्यांना थोडंफार माहिती आलेलं असते. तर तसं मी बघितलं तर आपल्याकडे आहे पूर्वप्राथमिक शिक्षक चांगलं दिलं जातं, कारण माझा स्वतःचा मुलगा आता 3.5 वर्षाचा आहे तो जातो म्हणजे नर्सरीलाच जातो खरं तर सांगायला पाहिजे. पण मी जेव्हा बघितलं म्हणजे मागच्या वेळेस आपल्या 1 दिवस शाळेसाठी हा कार्यक्रम होता तेव्हा मी 1-2 अंगणवाडीला भेटी दिली होत्या, त्यावेळी अंगणवाडीतल्या मुलांना जेवढं येतं तेवढं माझ्या मुलाला अजूनही येत नाही. त्यामुळे निश्चितपणे आपल्या अंगणवाडीमध्ये चांगलं शिक्षण दिलं जातं. यावेळी मालगुण बीट नंबर 1 8 अंगणवाडीना ISO नामांकनानं गौरवण्यात आल्याबद्दल अधीक्षक सुनंदा देशमुख यांच्यासह सर्वांना प्रमाणपत्र देण्यात आली. मालगुण मराठवाडी आणि मदतीस आहे दर्शना राऊत मुलांनी माहिती दुर्गवले यांना हे द्यायचं आहे. अलका पवार आणि पुरगे पाचपुरे कृपया कार्यक्रमाला जिल्हाभरातील अंगणवाडी सेविका, मदतनीस, कर्मचारी उपस्थित होते. अध्यक्षा स्नेहा सावंत यांनी शुभेच्छा दिल्या. आपण आपले कर्तव्य जबाबदारीने पार पाडाल की माणूस हे माणूस यशस्वी होतो. म्हणून या सर्व जबाबदाऱ्या ओळखून काम केलेले सर्व कर्मचाऱ्यांचे मी पुन्हा अभिनंदन करते. उदाहरणार्थ अन्य कर्मचाऱ्यांनीही हे घेऊन त्याप्रमाणे आदर्श कर्मचारी पुरस्कार मिळावा अशी मी सदिच्छा व्यक्त करते व थांबते. जय हिंद. सूत्रसंचालन संतोष गमरे
यांनी केलं. रत्नागिरी जिल्हा परिषदेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात नुकताच कृषी दिन साजरा करण्यात आला. यावेळी रत्नागिरी पंचायत समितीच्या सभापती मेघना पाष्टे, शिक्षण सभापती दीपक नागले, जिल्हा परिषद सदस्य प्रकाश रसाळ, जिल्हा कृषी अधिकारी शिवाजी जगताप, भाटे संशोधन केंद्राचे अधिकारी वैभव शिंदे, कृषी विभाग अधिकारी पी एन देशमुख आदी उपस्थित होते. बाबाच्या घरात गुरुपुत्र आहेत आणि शेवटी प्रश्न असा काढला त्यांची कडधान्य घेतली आणि ती छोटे होल मायक्रोस्कोप तर त्याला मोड चांगले येतात फक्त आपण मोड राहत राहणार म्हणजे ते मोठे होतात. या प्रसंगी दीपक नागले यांनी आपले विचार व्यक्त केले. तसेच वैभव शिंदे आणि शिवाजी जगताप यांनी आपल्या मनोगतात शेतीविषयक माहिती सांगितली. त्यापेक्षा आपण असा विचार करूया की आजच्या या दिनाचं महत्व लक्षात घेऊन आपल्या जीवनामध्ये काही बदल घडवता येतील का याचा थोडासा विचार केला तर मला कोणती गोष्टी आपल्याला सुचवाव्याशा वाटतात आणि त्या कोणत्या गोष्टी आहेत आणखी काय असेच कार्यक्रम असतात. मनुष्य त्यावेळेला उद्विग्न किंवा उत्तेजित होऊन बराचसा भावनिक बोलून जातो पण त्याचं पालन होत नाही आणि ते जर पालन आपण करू शकलो तर खरं अशा कार्यक्रमाचं साजरीकरण केल्याचं समाधान आपल्याला मिळतं. आपण प्रत्येक जण सातारेवाले आहोत म्हणजे आपण उष्णी शेती करणारे आहोत आपली शेती दुसरं कोणतरी करत आहे किंवा आपण जे काही करतो ते थोड्या कालावधी करता करतो पूर्ण हंगामभर आपण करतो पण इथली शेती जर पाहिली खातेदाराची संख्या जर पाहिली क्षेत्र जर पाहिलं 8,20,000 हेक्टरचं आपलं क्षेत्र आहे लागवडी खालचं क्षेत्र जे आहे आगामी पिकाचं साधारणतः 1,00,000 हेक्टरचं आणि फळ पिकांचं 1.5-2 लाख हेक्टर पण एक क्षेत्र एवढं मोठ्या प्रमाणात आहे आणि प्रत्यक्ष लागवडी खालचं क्षेत्र आणि त्यात हे सगळे खातेदार जर घातले आता सध्या आपलं फळबागेचा कॅम्पेन मोठ्या प्रमाणात चाललाय तांत्रिक मान्यता प्रशासकीय मान्यता द्या त्याच्याकरता 7-12 आठ्या घ्या म्हणजे पहिल्यांदा मी माझ्या एवढ्या सर्व्हिस मध्ये की एका माणसाची 8-4 असतात हे पहिल्यांदा इथं पाहिजे. यावेळी बहुसंख्य जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, कर्मचारी, अधिकारी उपस्थित होते. सूत्रसंचालन वामन कदम यांनी केलं. सध्या जिल्हा परिषद रत्नागिरीच्या कोणत्याही मोठ्या प्रमाणात होत असलेल्या जनजागरण कार्यक्रमाचे पत्रक माध्यमांना मिळत नाही त्यामुळे येथील सर्व कार्यक्रम हे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसाठीच असतात काय हे कळतच नाहीये. त्यामुळे आंतरजातीय विवाह आणि वृक्षारोपण कार्यक्रम हे सध्या सर्व ठिकाणी चालू आहेत तथापि प्रसारमाध्यमांना याचे निमंत्रणच मिळत नाही. परंतु याची दखल अध्यक्ष, प्रशासन, सर्व सभापती घेताना मात्र दिसत नाहीत. तरी प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक्स मीडिया यांना निमंत्रण दिल्यास असे कार्यक्रम जनतेपर्यंत पोहोचतीलच शिवाय कार्यक्रमाला जनता उपस्थित देखील राहील असं बोललं जात आहे. परत एक नजर टाकूया ठळक घडामोडींवर. रत्नागिरी शहरात भरधाव कारणे 8 गाड्यांना दिली धडक, 6 जखमी, 2 जणांची प्रकृती गंभीर.
रत्नागिरीकरांना अपेक्षित असलेली शहरातील अनेक प्रमुख कामे लवकरच केली जाणार सुरू. आमदार उदय सामंत यांची ग्वाही. आणि रत्नागिरी शहरातील माळनाका येथे उभारण्यात येत असलेला स्कायवॉक 15 ऑगस्ट पासून होणार सुरू. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. परत भेटूया पुढील बातमीपत्रात ठळक घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.